कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीझन 4 च्या वीकेंडच्या सावडीत महेश मांजरेकर सरळ शब्दात सदस्यांची कान उघडणी करतात. आरोह महेश मांजरेकरांना माझं काय चुकलंय मला प्लीज सांगा अशी विनंती करतो. तेव्हा मांजरेकर त्याला तू नॉमिनेट झालास तेव्हा तुझ्या ऑपोजिटला कोण होतं असं विचारतात. तेव्हा आरोह माझ्यासोबत राखी होती असं म्हणतो. त्यावर मांजरेकर हा मग अक्षयचा डिसिजन बरोबर होता असं म्हणत अक्षयला टोमणा मारतात. ही इज ऑलवेज राईट असं ते सरकास्टिक वे मध्ये बोलतात. त्यावर अक्षय त्याची बाजू मांडत असतो. तू आत्ता आलायस, मी अक्षयचा खेळ पहिल्या दिवसापासून बघतोय, तो एकदम फेअर आणि छान खेळतो असं ते अक्षयला टोमणा मारतात. तेव्हा अक्षय तुमचं हे बोलणं चुकीचं आहे, मी वेळोवेळी माझं स्टँड घेतलाय, अपूर्व आणि स्नेहल त्याला सुद्धा नॉमिनेट केलंय, तरीही तुम्ही मला का टोमणा मारताय असं तो विचारतो. त्यावर आरोह ते फक्त दाखवण्यासाठी होतं असं म्हणतो. त्यावर अक्षय आणि अपूर्वा चिडतात आणि पुन्हा एकदा वाद सुरू होतो. तर आता वीकेंडच्या सावडीत महेश मांजरेकर कोणाची कान उघडणी करणार हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका बिग बॉस मराठी सीझन 4 सोमवार ते शुक्रवार रात्री 10 वाजता आणि शनिवार रविवार रात्री 9:30 वाजता फक्त कलर्स मराठीवर आणि वूटवर कधीही. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबर्स.